एक विकेट देखे घी है संजय यानी ओवरऑल 500 रुपीज प्लस मैन ऑफ द मैच की ट्रॉफी। संजय भाई आप लवकर या किताब आला डीजे घड़ियाल बघितलं तर 11:13 या टाइमला ना फक्त आगरी बांधव हल्दी जेवाचा देवा डान्स करतात अदरवाइज नाही। बारा अगदी विचार आहे की 12 पर्यंत हे दोन्ही मॅचेस या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे। 11:33 या ठिकाणी झालेले आहेत, मॅच या ठिकाणी ऑन होत आहेत। मेगा सेमीफाइनल ची मैच असणार, सेमीफाइनल नंबर 2 अंपायर्स रेडी आहे, संजीव पाटील सर, नयन गिनी सर। सिद्धिविनायक होते 60 सेक्टर 1 पहिलाच बॉल वर कॅच आउट होता या ठिकाणी, एक सिंगल रन। बॅटिंग साठी सायकलला प्रतीक दुसरा सायकलला जे समय यांच्या बॅट मधून एक सिंगल येताना पाहायला भेटले आपल्याला आणि 2 बॉल मध्ये 2 रन। तन्मय गायकर सायकल नसेल बॅटिंग साठी। तन्मय गायकर लवकर बाद झाले मात्र आता संयमी दाखवावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल। प्रतीक यांना ओव्हर नंबर 1 समाप्त होत आहे, ओव्हर नंबर 1 समाप्त झाल्यानंतर धावसंख्या स्कोर बोर्ड टोटल 4-4 एक गडी बाद बॅटिंग करत असताना आपण पाहतोय टीम सिद्धिविनायकला। बीट करण्याचा प्रयत्न मात्र आहे सिंगल रन। CC Sector 1 वर्सेस सिद्धिविनायक सेकंड सेमीफायनल ची मॅच आपण पाहतोय। चामुंडा संघ दाखल झालाय फायनल मध्ये, मागे सीझनचा चॅम्पियन टीम होता तो देखील आज पुन्हा एकदा अंतिम विजेता पत्करण्याचे अगदी भरपूर सवाल आहे। मात्र मॅच आहे, क्रिकेटची मॅच आहे, काल नवीन चॅम्पियन भेटेल की पुन्हा एकदा चामुंडा संघ असणार आहे चॅम्पियन। जितेंद्र आहे बॉलिंग ट्रॅक वर, ओव्हर नंबर 2 घेऊन पहिल्याच बॉल वर सिंगल आली आहे। स्पीडअप करा विनंती करेन मी, टीम मीटिंग थोडासा कमी करा। जितेंद्र बॉलिंग ट्रॅक वर तयार, तन्मय आपटे साठी हा बॉल होता, समजू शकले नाही आहे, अगदी अँगल केलाय पूर्णपणे। आपला अनुभव काय आहे ते अनुभवपणा लावत असताना या मॅच मध्ये जितेंद्र त्यावेळी मात्र पाहू बघा जबरदस्त झेल ऑफला दोन झेल या ठिकाणी, अगदी
किती वेळा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहत तेवढंच वेळा नक्की जसा वाटेल की परत आणि परत आणि परत बघतच राहावा असा या ठिकाणी नेत्र दीपक झेल पाहायला भेटला. चिंतनच्या माध्यमातून जबरदस्त झेल या ठिकाणी पाहायला भेटला. धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे फक्त एक. जितेंद्र पुन्हा एकदा तयार. पाच आहेत तर फर्स्ट ओव्हर मध्ये फोर, सेकंड ओव्हर मध्ये तीन बॉल मध्ये एक विकेट एक रन. त्यावेळी मात्र पाहूया डायरेक्टची संधी मात्र एक सिंगल रन. बॅटिंग साठी आहेत ऋतुराज. दोन बॉल चा खेळ अजूनही बाकी आहे. जितेंद्र जे आपला अनुभव आहे ते पूर्ण या ठिकाणी लावत असताना त्यांना माहित आहे, कारण आज नाही तर कधी नाही, आज नाही तर एक वर्ष थांबावं लागेल. पुन्हा एकदा एक सिंगल रन आणि या सिंगलने धावसंख्या पुढे सरकत आहे. स्कोरबोर्डवर टोटल सात रन. मात्र यावेळी पाहूया माझा सिग्नल आलाय नो बॉल वन प्लस वन दोन रन. हे तेच टीम आहे मित्रांनो सिद्धिविनायक ज्यांनी 21 धावा क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये सेव्ह केले होते. मात्र यावेळी पाहूया आउटसाइड द लेक्सम व्हाइट बॉल. शेवटचा बॉल फेकण्यासाठी अगदी दोन एक्स्ट्रा बॉल फेकले गेले आहेत जितेंद्रच्या माध्यमातून. मात्र यावेळी फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, एलिमिनेशन देखील चांगला आहे. पॉवरफुल फटका प्रतीकच्या बॅट मधून धावा देऊन जाईल सहा. यावेळी मात्र भरपूर दूरवरून बॉलला कलेक्ट केलाय. एक सिंगल साठी खेळले गेलेत कव्हर क्षेत्रामध्ये. या सिंगलने धावसंख्या पुढे सरकत आहे. स्कोरबोर्डवर 17 रन. फटका फसलाय, फटका फसलाय. शेवटच्या बॉलवर ठोकला होता षटकार, मात्र यावेळी बॉल या बॉलवर परतावा लागेल लेगआउटमध्ये. चांगली बॅटिंग नक्कीच करत होता फलंदाज प्रतीक. षटका ठोकला होता मात्र त्यानंतर थोडासा घाई मध्ये गेला. एक सिंगल या बॉलवर देखील आणि या सिंगलने धावसंख्या पुढे सरकत आहे 18 धावा. आज नक्कीच सर्व महिला मंडळांचा देखील खूप खूप धन्यवाद असेल या मॅच पाहण्यासाठी. नक्कीच अगदी घड्याळ जर पाहिला तर 11:40 झाले आहेत, मात्र अजूनही या स्पर्धेसाठी थांबलेले आहेत. म्हणून तर हे लोकप्रियता या स्पर्धेची भरपूर आहे. या ठिकाणी सिंगल सिंगल फलंदाज होते बाद मागील मॅचचा हिरो. परतावा लागेल, मैदान सोडावं लागेल सैराज यांना. धावसंख्या आहे 19. षटक नंबर क्रमांक 3 या ठिकाणी सुरू आहे. बॉलिंग ट्रॅकवर आहेत अखिलेश. चार बॉलचा खेळ झालाय, अजूनही दोन बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत. ओव्हरऑल 8 बॉलचा खेळ बाकी आहे या इनिंग मधील. सेमी फायनल नंबर 2 या ठिकाणी आपण पाहत आहोत. चांगला क्षेत्ररक्षण मात्र रिस्क घेतली नाहीये. म्हणला जातो की रिक्स आहे तर इच्छा आहे, मात्र या ठिकाणी घेतली जात नाही आहे. एक सिंगल रन या बॉलवर देखील. फटका फसलाय, पुन्हा एकदा फटका फसलाय. खरा फटका सिलेक्शन या ठिकाणी. परतावा लागेल डगआउट मध्ये. ओव्हर नंबर 3 होते समाप्त. रन्स आहे स्कोरबोर्डवर 2020. अगदी 3 ओव्हर नंतर ती धावा आहे. अगदी जरी उद्या ऑफिसला जायचं आहे तरी देखील आज मॅचचा हे जल्लोष पाहायचा आहे, कारण हे मॅच नक्कीच वर्षांमध्ये एकदा आपल्याला पाहायला भेटते आणि ऑफिसला आपल्याला 365 days करावं लागतो काम. मात्र यावेळी चांगला सेफ केला जात आहे. अंपायरचा सिग्नल नो बॉल वन प्लस वन. चांगला फटका या ठिकाणी सिंगल साठी प्रयत्न यश पूर्ण होत असताना एक सिंगल रन. रन्स आहे स्कोरबोर्डवर 23. बॉलिंग साठी आहेत वैभव. समोर फलंदाज आहेत ऋतुराज. चांगला फटका या ठिकाणी ऑन साइड मध्ये एक सिंगल रन.
सिंगल ने धाव फलक पुढे सरकत 24 रन। सिंगल रन शेवटच्या ओव्हर मध्ये वैभव ने देखील कमालीची बॉलिंग करते अजूनही मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलाय दोन्ही बॅटरला। चांगला सुरेख बॉल या ठिकाणी प्रयत्न होते मात्र पाहूया एक सिंगल रन। त्या सिंगलने धावफलक पुढे सरकतो धाव संख्या 27 स्कोरबोर्डवर। शेवटचा बॉल असणार आहे या ओव्हर मधील आणि या इनिंग मधील 27 स्कोरबोर्डवर। चांगला फटका कवा क्षेत्रामध्ये सिंगल साठी प्रयत्न करत आहे मात्र फलंदाज होतील बाद। 28 रन या ठिकाणी टीम सिद्धी पॅकर्स सिद्धिविनायक या संघाने बनवलेले आहेत आणि 29 रनचा टार्गेट असणार आहे 60 सेक्टर 1 टीम साठी। आपल्याला पाहायला भेटत आहे ओव्हर नंबर 1 घेऊन यश बॅटिंग साठी सायकलला जितेंद्र तर नॉन सायकलला त्यांना साथ देण्यासाठी फलंदाज रमेश आहेत। एकमेव असा खेळाडू ज्यांनी दोन मॅच या टुर्नामेंट मध्ये दोन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या नावावर केला। बॉलिंग साठी वन केला अंपायरने यस। जेव्हा बॉलर रिलीज पॉइंटवर असतो तेव्हा तुम्ही जर काही कमेंट्स केल्या तर नक्कीच तुम्हाला पॅनल्टीचे रन नक्कीच अंपायर देतील। आणि यावेळी पहा पहिल्याच बॉलवर पहिला धक्का जितेंद्र यांचा खेळ समाप्त। पहिला बॉल पासून दबाव या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न सिद्धिविनायक टीम या संघाकडून। यशने देखील पहिल्या बॉलवर धक्का दिलाय। नवीन बॅटर क्रमांक 3 वर सुजित बॅटिंग साठी आलाय। 29 धावा बनवायचे आहेत 23 बॉल मध्ये 23 बॉल 29। चामुंडा संघासोबत कुठला संघ फायनल मध्ये दिसेल पाहूया। 23 बॉलचा खेळ बाकी आहे अजूनही। पुन्हा एकदा जबरदस्त बॉल एक डॉट बॉलची होती समाप्ती। त्यावेळी मात्र देखील चांगला बॉल आणि रन्स या बॉलवर देखील आले नाहीये। 3 बॉल बाकी एकही धाव खर्च केला नाहीये। एक सफलता एक विकेट आपल्या नावावर करतोय। त्यावेळी माझा फटका चांगला आहे फटका चांगला आहे धावा भेटणार या बरोबर 6 मॅचला सुरुवात केली आहे मध्ये षटकाराने फलंदाज सुजित याने। मोमेंटम भेटलाय आता हे मोमेंटम नक्कीच कॅरी फॉरवर्ड देखील ठेवावं लागेल कारण विजयासाठी 29 करायचे आहेत। चौथ्या बॉलवर ठोकला षटकार अवघ्या 3 बॉल चांगले होते मात्र चौथ्या बॉलवर षटकार आल्यानंतर मॅचची मोमेंटम पूर्णपणे बदललाय।
पुनः एक विकेट करने का प्रयत्न, बंसिंग डाउन द विकेट, पुढे गेले ऑन साइड मध्ये पुश केला गेला, एक सिंगल रन आणि धाव संख्या स्कोरबोर्डवर 7। शेवटचा बॉल असणार आहे यश यांचा, रमेश ऑन साइड, सबल बॅटनी खेळला आहे, पुन्हा एकदा एक चांगला फटका, एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या स्कोरबोर्डवर 8। प्रत्येक ओव्हर मध्ये 7 किंवा 8 करायचे आहेत आणि ते रिक्वायर रनरेट या ठिकाणी बॅटिंग झाली आहे। जरी एक विकेट लवकर पास झाला जितेंद्र सारखा फलंदाज डगआउट मध्ये लवकर पास झाला, मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रमेश आणि सुजित यांना, सुजितने 3 बॉल या ठिकाणी फेस केले, 3 बॉल मध्ये त्यांच्या 4 बॉल फेस केल्या, 4 बॉल मध्ये त्यांनी 7 धावा आणि रमेश यांनी 1 बॉल मध्ये 1। सेकंड ओव्हर साठी बॉलिंग साठी रिवाइव्ह केला जातो तन्मय गायकर, ओव्हर नंबर सेकंड साठी रन्स आहेत 8, 18 बॉल 21 समीकरण। चांगला बॉल या ठिकाणी खोलून काढलाय पूर्णपणे, टॅपचा फटका होता, एक सिंगल रन या बॉलवर, संख्या 9, 17 बॉल 20 रन्स आणि बॉल मध्ये डिफरंट आहे, फक्त 3 धावा 3 वरती आहेत बॉल पेक्षा। फुलटॉस बॉल होता, धाव चांगला फटका देखील कवर क्षेत्रामध्ये, एक सिंगल रन, कन्नडच्या माध्यमातून चांगले सकक्षण या ठिकाणी राहिलंय। फुलटॉस बॉल, मात्र पाहूया किती धावा भेटतील एक रनच्या बॉलवर। बॉलर तयार, संख्या 11 आहे स्कोरबोर्डवर, पुन्हा एकदा बीट करण्याचा प्रयत्न फिल्डरच्या ठिकाणी आहे, जीवाच्या आकांताने प्रयत्न केला जात आहे, मात्र या ठिकाणी एक सिंगल रन, पूर्णपणे अंपायरवर दबाव बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र अंपायर भरपूर अनुभवी आहेत। संजीव पाटील 19 त्यांचे स्कोरर, उस्मान अली रन्स आहेत स्कोरबोर्डवर टोटल 12, बॉल टाकून झाले 4 बॉलचा खेळ संपलाय, अजूनही ओव्हरऑल 14 बॉल्स बाकी आहेत। पुन्हा चांगला फटका या ठिकाणी अलॉंग द कार्पेट, सरळ बॅटिंग ठोकला रमेशने, धावा भेटतील 4, चारने धाव संख्या पुढे सरकतात 16 रन्स, अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे, 13 बॉल्स 13 रन्स। तन्मय गायकर शेवटचा बॉल घेऊन जाऊया आणि शेवटच्या बॉलवर ठोकला षटकार, वेल डन बाय रमेश, बारा बॉल 7 बॉलिंग साठी प्रतीक, मागील 2 बॉल मध्ये पूर्णपणे कमबॅक केलाय 60 सेक्टर 1 या टीमने, कारण मागील 2 बॉल मध्ये 10 रन्स आलेले आहेत, आता बॉल असतील 12, धावा करायचे असतात। प्रतीक तयार बॉलिंग ट्रॅकवर आणि यावेळी चांगला बॉल, सुंदर लेनचा बॉल होता प्रतीकच्या माध्यमातून, फुलटॉस म्हणून खेळण्याचा प्रयत्न, बॉल धनु स्पर्श झाला ड्रॉप रूफटॉपला आणि फलंदाजाला परतावं लागेल डगआउट मध्ये, फलंदाज होत आहे बाद, 10 बॉल आणि धावा पाहिजे 7। सॉफ्ट एंडनी खेळण्याचा प्रयत्न, बॉल येते डॉट, सात धावांची आवश्यकता आहे 9 बॉल मध्ये, प्रतीक यावेळी सॉफ्ट एंडनी खेळला जात आहे सिंगल साठी, 1 रन होत आहे कम्प्लीट, आठ बॉल 6 रन। मात्र जबरदस्त बॉल अपील या ठिकाणी जोरदार लाऊड केली जात आहे, मात्र फलंदाज सुखरूप आपल्या क्रीज मध्ये आहेत, या मॅचला तलाटणी देणारा फलंदाज म्हणजे ठरलाय जो आतापर्यंत रमेश, त्याच्या बॅट मधून 13 धावा आतापर्यंत आलेले आहेत, 7 बॉल 6, प्रतीक तयार, 5 बॉल मध्ये फक्त 1 रन आणि 1 विकेट आपल्या नावावर केलाय,
रवी देखील चांगला फटका आहे, सेफ देखील चांगला केलाय, एक सिंगल रन आहे, यस सहा बॉल आणि पाच. सहा बॉल पाच. मेगा फायनल मध्ये सिद्धिविनायक टीम 60 सेक्टर 1 चामुंडा टीम रेडी रहना है. चुकी झाली या ठिकाणी, धावा भेटतील चार, सामना टाय झालाय. पुन्हा एकदा चांगला फटका आणि फलंदाज बाद, चार बॉल एक. चांगला फटका या ठिकाणी आणि फायनल मध्ये या ठिकाणी पदार्पण करत आहे टीम 60 सेक्टर 1. वेल डन, वेल प्लेड रमेश. आणि या टूर्नामेंट मध्ये तिसरा भारत मॅचचा किताब पुन्हा एकदा, यस थर्ड टाइम विनर मिस्टर रमेश.